नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितला असाल, माझी गॅलरीतली कामं वगैरे, आणि आम्ही इथे नवीन नवीन पदार्थ बनवत असतो. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, आम्ही तर महिना महिनाभर समुद्रात असतो, मग ते पदार्थ बनवायला फ्रेश व्हेजिटेबल कुठून येत असतील? इथे सुनसान समुद्रात तर काय भाजी मार्केट पण नसतं, आणि आम्ही काय शिपवरती काय शेती पण नाही करू शकत. मग ह्या फ्रेश व्हेजिटेबल कुठून येत असतील? तर आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. चला तर जाऊया मग आमच्या व्हेजिटेबल रूममध्ये. आणि व्हेजिटेबल रूममध्ये जाण्यासाठी गॅलीमधूनच डोर आहे, आणि हे डोर उघडून खाली अप्पर डेकला व्हेजिटेबल रूम आहे, म्हणून हा मोठा जिना उतरून खाली अप्पर डेकला जावं लागतं. आणि हे आमच्या स्टोअरचं डोर आहे, जाऊया आता आतमध्ये. आणि आतमध्ये गेल्यावरती हा फिश रूम आहे, आणि इथे हा डेअरी रूम आहे, म्हणजे इथे दूध वगैरे सर्व ठेवलेलं असतं. आणि हा मीट रूम आहे, आणि आता आपल्याला जो बघायचा आहे तो हा व्हेजिटेबल रूम आहे. आणि आज आपल्याला फक्त व्हेजिटेबल रूम बघायचा आहे, बाकीचे रूम मी नंतर दाखवेन. चला तर जाऊया मग आता आमच्या व्हेजिटेबल रूममध्ये. तर हा आहे आमचा व्हेजिटेबल रूम. इथे आम्ही सगळ्या भाज्या ट्रेमध्ये अरेंज करून ठेवल्या आहेत. आणि इथे कांदे ठेवले आहेत, इथे आपल्या घरच्यासारखे कांदे ठेवणीचे येत नाहीत, म्हणून त्यांना फ्रीजमध्ये ठेवायला लागतं. जर बाहेर ठेवले तर ते खराब होऊन जातील. आणि इथे कॉलीफ्लॉवर आहेत, आणि गोबी वगैरे आहे ते बाजूला. आणि इथे सगळ्या भाज्या आम्ही ट्रेमध्ये अरेंज करून ठेवल्या आहेत. जेव्हा प्रोव्हिजन येतं तेव्हा ते बॉक्समधून येतं, मग बॉक्समधनं काढून आम्ही या ट्रेमध्ये ठेवतो, कारण ट्रेमध्ये ठेवल्यावर त्यांना चांगली हवा लागते, मग ते लवकर खराब होत नाहीत, म्हणून ट्रेमध्ये नीट अरेंज करून ठेवतो त्यांना. आणि या रूमचं टेम्परेचर आहे 2 डिग्री सेल्सिअस, म्हणजे आपल्या घरातला जो फ्रीज असतो ते जे टेम्परेचर असतं तसंच इथे सेट करायला लागतं. आणि इथे आम्हाला FEFO सिस्टीम फॉलो करायला लागते. FEFO म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जे सामान पहिलं येतं ते पहिलं संपवायला लागतं. आणि इथे बघा, हे नारळ वगैरे आहेत. इथे नारळ वगैरे जेवणात नाही वापरत आपल्या घरच्यासारखे, चटणी वगैरे बनवायला नारळ वापरतो. आणि इथे बटाटे वगैरे ठेवलेले आहेत. तर ह्या झाल्या आपल्या सगळ्या नॉर्मल व्हेजिटेबल. आणि आता तुम्हाला मी स्पेशल आयटम दाखवतो. तर हे बघा, हे चेरीसारखं दिसणारे जे फ्रूट आहे ते मुळे आहेत, म्हणजे आपलं रॅडिश. हे सलाडमध्ये वापरतो. आणि हे सर्व सामान आम्ही 15 दिवसापूर्वी थायलंडमधून घेतलं आहे. आणि इथे बघा, ही स्ट्रॉबेरी आहे, एकदम फ्रेश फ्रेश, रेड रेड. आणि हे बघा, इथे चिकू पण आलेत फ्रूटमध्ये. आणि ह्या फ्रूटचं नक्की काय नाव आहे ते मला पण माहीत नाही. आम्ही याला लिची म्हणतो, पण ॲक्च्युली ती लिची नाही आहे, दुसरंच काहीतरी फ्रूट आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा कुठलं फ्रूट आहे ते. आणि इथे बघा, आपल्या रत्नागिरीची शान, फळांचा राजा, आपला हापूस आंबा. हापूसचा नाही आहे, पण ह्या सीझनमध्ये आंबा बघायला मिळतो हेच माझ्यासाठी खूप आहे. तसं पण माझं सायनाब आता जूनमध्ये आहे, मी जोपर्यंत घरी जाईन तोपर्यंत आंबे संपून गेलेले असणार, म्हणून आता इथेच पोट भरून आंबे खाऊन घेतो. आणि हे ड्रॅगन फ्रूट आहे, तर तुम्हाला माहीतच असेल प्लेटलेट्स वगैरे कमी झाल्यावर हे फ्रूट खातात. आणि इथे खाली हे ट्रेमध्ये टेंडर कोकोनट ठेवलेले आहेत, म्हणजे आपली शाळी. शाळी पण आपल्याला काय नवीन नाहीत, शाळी पण आपल्याकडे भरपूर मिळतात. हे फ्रूट जरा वेगळं आहे, हे तुम्हाला माहिती नसेल. याला पॅशन फ्रूट असं म्हणतात, आणि हिंदीमध्ये सरबत फळ म्हणतात. आणि हे फ्रूट जास्त केरळमध्ये मिळतं. आणि आत्ता तुम्हाला दाखवतो आमच्या स्टोअरमधलं सगळ्यात महागडं फळ. तर याचं नाव आहे आवाकाडो. नाव जरा विचित्र आहे, पण इंडियामध्ये या एका पीसची किंमत 150 ते 200 रुपये आहे, आणि त्याचा मिल्कशेक तर त्याच्याहून अजून महाग आहे. आणि हे फ्रूट स्किनसाठी चांगलं असतं. आणि आपल्या कोकणच्या माणसांसारखा बाहेरून काटेरी, पण आतमधून एकदम रसाळ आणि गोड असा आपला फणस, तो पण इथे आहे. आपल्या गावची ही सगळी फ्रूट बघून मला खरंच इथे खूप मजा वाटते.
आणि इथे टॉमॅटोसारखं दिसणारं फ्रूट आहे, त्याचं नाव आहे पर्सिमन फ्रूट, आणि हे इजिप्तमधलं सगळ्यात फेमस फ्रूट आहे. आणि याची चव सेम रामफळासारखी लागते, फक्त त्यात छोट्या छोट्या सीड नसतात. आणि इथे आम्ही ह्या उद्यासाठी लागणाऱ्या भाज्या काढून ठेवल्या आहेत. आम्ही आधीच काढून ठेवतो आणि मग उद्या सकाळी येऊन वरती घेऊन जाणार. आणि इथे हे फ्रूट बघा, इथे याला रोज ॲपल म्हणतात, पण आपल्याकडे याला काजू, विलायती काजू किंवा जाम म्हणतात. आणि इथे बघा, ही केळी आम्ही फ्रीजच्या बाहेर अशी लटकवून ठेवली आहेत, अशी अडकवून ठेवल्यावरती जास्त दिवस टिकतात. आणि इथे पपई पण पिकण्यासाठी बाहेरच ठेवून दिला आहे. रोज लंच झाला की मेनूमध्ये एक फ्रूट द्यावं लागतं, म्हणून एवढी सगळी आम्ही फ्रूट मागवलेत. व्हेजिटेबल रूममध्ये अलाराम पण दिलेला आहे. कधीकधी हा डोअर आतमधून लॉक होतो, आणि जर हा डोअर लॉक झाला तर आपण आतमध्ये अडकून राहू आणि सकाळपर्यंत आपला बर्फ होऊन जाईल. म्हणून हा अलाराम प्रेस केला की पूर्ण शिपवर ते अलाराम जातो आणि आपल्याला वाचवायला कोण ना कोण येतं. म्हणून हे सेफ्टीसाठी अलाराम बटन ठेवलेलं आहे. आणि भुताच्या सिरियलमध्ये जशा लाईटी असतात तशा इथे दोन छोट्या लाईटी दिलेल्या आहेत, म्हणून कधीकधी रात्री स्टोअरमध्ये एकटं यायला भीती वाटते. तर असा आहे आमचा पूर्ण व्हेजिटेबल रूम, आणि याला मॅनेज करायची जबाबदारी आमचीच आहे. आणि इथे भाज्यांवर वगैरे नीट लक्ष ठेवायला लागतं, कारण एक खराब झाली की त्याच्या आजूबाजूचं सर्व खराब होत जातं, त्याच्यामुळे नीट लक्ष ठेवायला लागतं. आणि काय काय व्हेजिटेबल अशा आहेत की त्या लवकर खराब होतात, म्हणजे कोथिंबीर, टॉमॅटो, त्यांच्यावर तर खास लक्ष ठेवायला लागतं. आणि हे प्रोविजन आम्हाला 1 महिनाभर चालवायला लागतं, कारण एकदाच सगळं यूज केलं तर ते लवकर संपून जाईल आणि मग पुढे प्रॉब्लेम होईल, म्हणून ते नीट मॅनेज करून सर्व चालवायला लागतं. आणि आत्ता मला इथे भरपूर थंडी लागायला लागली, त्याच्यामुळे मला आता काही सुचत नाही आहे. मी जातो आता इथून लवकर बाहेर. आय होप तुम्हाला व्हिडिओ जर आवडलाच असेल, आणि अशाच शिप रिलेटेड माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.